वर्षावरील पूरग्रस्त मदतीबाबतची आढावा बैठक संपली आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा यावेळी घेण्यात आला. आता उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उद्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेज जाहीर होऊ शकतं. शेतीची नुकसान भरपाई, घरांचं नुकसान, लहान व्यापाऱ्यांचं नुकसान, रस्ते पूल दुरुस्ती, वीज यंत्रणा दुरुस्ती याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. उद्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इतरांनी दौरे टाळावेत असा सल्ला शरद पवारांनी दिलाय. मंत्री आणि नेत्यांच्या दौऱ्यांमुळे यंत्रणेवर ताण येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्याचं त्यांनी नमूद केलं. तर यंत्रणेला जागं करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांचा दौरा असतो आणि त्यांच्या दौऱ्यामुळे यंत्रणेवर कोणताही ताण येत नाही असा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. दौरे करण्यासाठी सीएम, डेप्युटी सीएम, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी दौरे केले. यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयोगी पडतात त्याच्याबद्दल काही आमच्या हरकत नाही. सवय यंत्रणा आपल्या भोवती ठेवणं हे काही योग्य नाही. आता ठीक आहे, आज राज्यपाल त्यांच्याकडे जातात अजूनही पूरग्रस्तांना उभं करण्यासाठी ते लोकांना विसर देणारा किंवा केंद्रातून अधिक मदत यशस्वी होती. त्यांचे संपर्क चांगले असल्यामुळे त्यामुळे सेंट्रल राहणे ठीक आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही आव्हान केलं आहे त्याचा अर्थ आपण एवढाच समजून घेतला पाहिजे की दौरे करताना जे दौरे करणारे आहेत त्यांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्ष नेता, आम्ही जातो तर शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच कारण सरकारने जीआरएस काढलेला आहे. पण एक महत्वाचं आहे की दौरे देखील याकरता आवश्यक आहे की आता या दौऱ्यांमध्ये लक्षात आलं आमच्या की आम्ही जर गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. यानंतर एक महत्वाची बातमी कर्नाटकमधून. कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान आणि जी कृष्णा रेड्डी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. मावळते मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनीच बोम्मई यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स होता. अखेर लिंगायत समाजातील बोम्मई यांनाच भाजपनं संधी दिली आहे. कर्नाटकनंतर पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. सांगलीमध्ये पुरानंतर आता एक नवं संकट उभं राहिलंय, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडायचीही भीती वाटते. नेमकी कुणाची आहे सांगलीमध्ये दहशत पाहूया. मगरींच्या दहशतीनं कृष्णा काठ हादरला. नागरी वस्तीत शिरल्या मगरी. सांगलीतल्या अनेक भागांना मगरमिठी. सांगलीतल्या बऱ्याचशा रस्त्यांवर तुम्हाला हे भीतीदायक चित्र दिसेल, कारण पुराच्या पाण्यातून मोठ्या संख्येनं मगरी बाहेर आल्यात. मगर कधी झडप मारेल याचा नेम नाही, त्यामुळे सांगलीकर प्रचंड धास्तावले. सांगलीच्या कृष्णाघाट परिसरात पूर्वीपासूनच मगरींचा वावर आहे. वाळवा, बुर्ली, आमणापूर, नांद्रे, वसगडे, कर्नाळ, भिलवडी, तुंग, ब्रह्मनाळ या गावांमध्ये मोठ्या संख्येनं मगरी आढळतात. या भागात आतापर्यंत मगरींच्या हल्ल्यात अनेकांचे बळी गेले. पुरामुळे गेल्या 10 दिवसात गावात शहरात मगरींचा मुक्तपणे वावर सुरू आहे, त्यामुळे नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून जगतायत. कुठल्याही माणसावर किंवा प्राण्यांवर जनावर हल्ला होऊ नये हीच मोठी अपेक्षा आहे प्रशासनाकडून. कृष्णा नदीतून वाळू उपसा जास्त झाल्यानं नदीतली मगरींची घरं उद्ध्वस्त झाली. गेल्या 15 वर्षात मगरींच्या हल्ल्यात 10 जणांचा बळी गेलाय आणि 12 जण जखमी झालेत.
आता पुरामुळे बाहेर आलेल्या मगरींचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची आणि सांगलीला मगर मिठीतून सोडवण्याची गरज आहे. पुरामध्ये आता तर ह्या मगरी थेट नागरी वस्तीत घुसू लागल्या आहेत. एकीकडे लोकांनी सुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे, मात्र वन खात्यानं सुद्धा यावर योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. कॅमेरामन राहुल सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. दोन डोस घेतलेल्यांना सर्व व्यवहार करू द्या अशी एक मागणी होतीये, मात्र दोन डोस खरंच पुरेसे आहेत का की त्यानंतरही वारंवार लस घ्यावीच लागणार आहे, पाहूया. पुन्हा पुन्हा लस घ्यावीच लागणार, काही महिन्यात लसीचा प्रभाव कमी, बूस्टर डोस घ्यायची तयारी ठेवा. कोविड लसीचे दोन डोस घेतले की झालं, आपल्या भोवती जणू एक अदृश्य चिलखतच आपल्याला मिळेल आणि मग कोरोना की कोण तो आपल्याला टच पण करू शकणार नाही अशा संभ्रमात असाल तर थोडं थांबा. कारण लसीचे दोन डोस घेतल्यावर देखील व्हायरस पासून संपूर्ण इम्युनिटी मिळेल याची शाश्वती नाही. विशेषतः कोरोना विषाणू रूप बदलत असेल तर लसीचा परिणाम कमी होत असल्याची शक्यता वर्तवली जाते. जर व्हेरियंट बदलले तर ते वॅक्सिन त्या व्हेरियंटच्या, नवीन बदललेल्या व्हेरियंटच्या अगेन्स्ट तेवढंच काम करणार नाही. जसं आपल्याला डेल्टा व्हायरसमध्ये दिसत आहे, डेल्टा व्हायरसमध्ये थोडीशी इफिकसी कमी झालेली आहे. इंग्लंडमध्ये लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लंडन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात फायझर आणि ॲस्ट्राझेनेका लसींची परिणामकारकता 2 ते 3 महिन्यांनी कमी होत असल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता बूस्टर डोसचा परिणाम तपासण्यासाठी इंग्लंडमध्ये सर्वेक्षण सुरू झालंय. इंग्लंडमध्ये एक स्टडी चाललेला आहे, हा कॉम बूस्ट नावाचा स्टडी आहे, 18 हॉस्पिटल्समध्ये सुरू आहे. याच्यामध्ये ज्यांना दोन डोस दिले गेलेले आहेत अशा लोकांना दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलंय. एका ग्रुपला बूस्टर डोस दिला जातोय आणि दुसऱ्या ग्रुपला बूस्टर नाही दिला जातोय. लसीचे एक किंवा दोन डोस घेतल्यावर इम्युनिटी वाढते हे खरंच आहे, मात्र नैसर्गिकरित्या वाढलेल्या अँटीबॉडीज नसल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होत असावा असं शास्त्रज्ञांना वाटतंय. हे खरं ठरलं तर आपल्याला पुढील काही वर्ष नियमित अंतरानं कोविड लसीचे बूस्टर डोस घ्यायची तयारी ठेवावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, Z24 तास. कोरोनानंतर काही रुग्णांना म्युकर मायकोसिसनं ग्रासलं. सुरुवातीला जबडा, नाक, डोळे आणि डोक्यापर्यंत दिसणारी ही काळी बुरशी आता शरीरातील इतर अवयवांनाही आपलं लक्ष करू लागली आहे. नागपुरातील एका 78 वर्षीय व्यक्तीच्या मोठ्या आतड्यांमध्ये या काळ्या बुरशीचा संसर्ग झालाय. जून महिन्यात या रुग्णाला म्युकर मायकोसिसची लागण झाली होती. त्यांचा डावा डोळाही निकामा झाला, मात्र त्यानंतर त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. अधिक तपासणीत त्यांच्या मोठ्या आतड्याला काळ्या बुरशीची लागण झाल्याचं उघड झालं. सध्या त्यांच्यावर 7-स्टार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर भागातही म्युकॉर मायकोसिस होतो, तिकडे पण स्प्रेड होतो. आपल्या श्वासनलिकेतून लंग्समध्येही जाऊ शकतो, त्याच्यानंतर लाळेच्याद्वारे तो पोटातही जातो आणि तिथे पण डिसीज उत्पन्न करू शकतो. तर त्याच्यामुळे तो हेडनेक फेस एरियातच राहील, म्युकॉर मायकोसिस किंवा काळा फंगस असं नाही आहे. आता जे शेवटचे जे पेशंट आले होते त्यांना 1-1.5 महिन्यापासून त्यांना ऑलरेडी कोविड पॉझिटिव्ह आणि म्युकॉर मायकोसिस होतं हेडनेक फेस एरियातलं. त्याच्यामुळे त्यांची जेव्हा सर्जरी करून तो भाग पाहिला तर तिथे ऑलरेडी फंगस डेव्हलप झालं होतं आणि म्युकॉर मायकोसिसचे सगळे चिन्ह होते. यानंतर मुंबईतून एक धक्कादायक बातमी. मुंबईतून गेल्या 6 महिन्यात 150 मुली बेपत्ता झाल्यात. बेपत्ता झालेल्या 150 मुलींचं गूढ कायम आहे. दिवसाला 3 ते 4 मुली बेपत्ता होत आहेत. गेल्या वर्षभरात 773 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. मुंबईतून गेल्या 6 महिन्यात 534 मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 386 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे, मात्र उर्वरित 148 मुलींचं बेपत्ता होण्याचं गूढ अद्याप कायम आहे. गेल्या वर्षीच्या याच 6 महिन्यांच्या तुलनेत यात 179 वाढ झाली आहे. 2019च्या तुलनेत गेल्या वर्षी याचं प्रमाण घटलंय.
2019 1134 मुलींच्या अपहरणाची नोंद झाली होती, त्यापैकी 1195 मुलींचा शोध घेण्यात यश आलं. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार यातील बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून पसार होत आहेत. काहींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत, तर काही प्रकरणात क्षुल्लक कारणातून घर सोडण्याचे प्रकारही समोर आलेले आहेत. मुंबई पोलिसांनी 1 जून ते 30 जून दरम्यान राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 145 अल्पवयीन मुली आणि मुलांचा शोध घेण्यात आला आहे. देशात पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. मात्र आता चिंता करायचं कारण नाही. तुमची भूक भागवणाऱ्या कोंबड्या चक्क डिझेलची गरजही भागवू शकतात. आम्ही असं का म्हणतोय तुम्ही स्वतःच पहा. आता कोंबड्यांपासून बनणार डिझेल. 100 किलो वेस्ट मधून 1 लिटर डिझेल. सध्याच्या डिझेल पेक्षा 40% स्वस्त. अंडी आणि मांस देणाऱ्या कोंबड्या आता चक्क आपल्याला डिझेलही देणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी कोंबड्यांची कत्तल करण्याची गरज नाहीये, तर कत्तल खाण्यात उरलेल्या वेस्ट मधून डिझेल तयार करता येणार आहे. हे आहेत केरळच्या वायनाड मधले पशुवैद्य जॉन अब्राहम. तब्बल 7 वर्ष संशोधन करून त्यांनी कोंबड्यांच्या बायोवेस्ट मधून डिझेल तयार करण्याचं तंत्र शोधलंय. 2014 कल्पेट्टा इथल्या पोकोडे व्हेटरनरी कॉलेजमध्ये त्यांनी प्रायोगिक तत्वावर प्लांट बसवला. यासाठी त्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेनं 18 लाखांचं अर्थसहाय्य दिलं. कत्तलखान्यात कोंबड्या कापून मांस वेगळं केल्यानंतर उरलेल्या चरबीपासून ते डिझेल तयार करतायत. कोच्चीमधील भारत पेट्रोलियममधून अब्राहम यांच्या बायोडिझेलला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालंय. भारतीय पेटंट कार्यालयानं अब्राहम यांना कोंबड्यांपासून बायोडिझेलचं पेटंट नुकतंच दिलंय. 100 किलो बायोवेस्ट मधून 1 लिटर डिझेल मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे. मुर्ग्यांच्या चरबीमध्ये सुद्धा हा ऑइल असतो आणि हे ऑइल जे ट्रायग्लिसराइड्स असतात त्याला आपण लॅबमध्ये काही केमिकल रिॲक्शन्स करून बायोडिझेलमध्ये कन्वर्ट करतो आणि तो बायोडिझेल जेव्हा बनतो त्याला आपण कुठल्याही डिझेल इंजिनमध्ये जेव्हा चालवलं तर गाडी उत्तम प्रकारे धावते. विशेष म्हणजे प्रयोग सुरू केल्यानंतर वर्षभरातच अब्राहम यांच्या प्रयोगाला यश येऊ लागलं होतं. त्यामुळे 2015 पासूनच ते आपल्या गाडीत स्वतः तयार केलेलं डिझेल वापरत आहेत. हे डिझेल सामान्य डिझेलपेक्षा 40% स्वस्त असून 38 किलोमीटर पर्यंत मायलेज मिळत असल्याचा दावा अब्राहम यांनी केलाय. आता ते डुकरांच्या चरबीपासून डिझेल तयार करण्यावर संशोधन करतायत. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना असे पर्यायी मार्ग शोधणाऱ्या संशोधनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. आणि आता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील 12वीचा निकाल 30 जुलै रोजी लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानं 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण मंडळानं 12वीचा निकाल लावण्याची तयारी केली. ही तयारी अंतिम टप्प्यात असून शुक्रवारी अर्थात 30 जुलै रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. मीराबाई चानूनं ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळवलं, त्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. दरम्यान सोशल मीडियावर आणखी एका मीराबाई चानूचं कौतुक होत आहे. मीराबाई चानूनं सिल्वर मेडलच्या वेळी दाखवलेली कामगिरी आणि त्यानंतर मेडल मिळाल्यानंतर झालेला आनंद या चिमुकलीनं हुबेहूब व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. वेटलिफ्टर सचिश शिवलिंगम यांनी या ज्युनियर मीराबाईचा व्हिडिओ ट्विट केला आणि मीराबाईनंही हा व्हिडिओ रिट्विट करत व्हिडिओ आवडल्याचं म्हटलंय. गुजरात राज्यातल्या भावनगरमधल्या हरणांचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झालाय. विलावदर भागात राष्ट्रीय मृग अभयारण्यात शेकडो हरणांचा कळप रस्ता ओलांडतोय. या अभयारण्यात 7,500 पेक्षा जास्त हरणं आहेत. पावसाळ्यात ही हरणं सगळीकडे बागडताना दिसतात. हीच हरणं एकामागोमाग एक रस्त्यावरून उड्या मारून रस्ता ओलांडतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. संसार संसार
बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे